नमस्कार राष्ट्रप्रथमूर्ती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्वात अगोदर आपल्या राष्ट्रप्रथम चॅनलवरती घेऊन आलेलो आहे मित्रांनो बातमी संपूर्ण जाणून घेण्यासाठी कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सध्याच्या काळामध्ये रा महाराष्ट्रातील राजकारणामध्येच आपल्याला मोठ्या प्रमाणात सत्ता संघर्ष बघायला मिळत आहे म शिवसेनेचे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील काही दिवसामध्ये शिवसेनेमध्ये बंड केलं शिवसेनेचे चाळीस आमदार आणि अपक्ष दहा आमदार असे पन्नास एकूण पन्नास आमदार घेऊन ते गुवाहाटीला गेले गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांना बऱ्याचदा तुम्ही परत या परत या असं सांगून देखील ते आले नाही आणि शेवटी त्यांनी भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि त्यांना मुख्यमंत्रीपद देखील मिळालं त्यानंतर बरेच दिवस त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता त्यानंतर शेवटी एक दीड महिन्यानंतर दीड महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला त्यामध्ये शिवसेनेतील नऊ आमदार शिव शि शिंदे श... शिंदे गटातील नऊ आमदार आणि भाजपातील नऊ आमदार असे मिळून आठ एकूण अठरा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र त्यामध्ये देखील शिंदे गटाच्या वाट्याला दुय्यम दर्जाचे मंत्रीपद आले असं सांगितलं जात आहे जे मुख्यमंत्रिपदं होती गृहमंत्री वित्त मंत्रीपद महसूल अशी खाते पूर्ण संपूर्ण भाजपाने भाजपाकडे ठेवलेली आहेत यामुळे देखील शिंदे गटातील बरेच आमदार नाराज आहेत असंही देखील सांगितलं जात आहे मागे देखील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघड उघड बोलून दाखवली होती त्याचबरोबर औरंगाबादचे शिव शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील मला मंत्रिपद देतो म्हणून सांगितलं होतं मात्र मला मंत्रिपद न दिल्यामुळे मी नाराज आहे असं उघड उघड सांगितलं होतं आणि त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते औरंगाबादचे चंद्रकांतजी खैरे यांनी देखील असं मागे उदान के विधान केलं होतं की आमच्या शिंदे गटातील बारा आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच आमच्यासोबत येतील असं देखील त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि अजून जो राहिलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तोपर्यंत हे आमदार वाट पाहून आहेत जर त्यामध्ये आपल्याला संधी मिळाली नाही तर नक्कीच हे आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये परत येऊ शकतात असं देखील सांगितलं जात आहे हाच हीच गोष्ट लक्षात घेऊन भाजप देखील आता सक्रिय आपले पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे भाजपाने आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि भाजपने शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर एक आड घातलेली आहे की तुम्ही तुमच्या शिंदे गटासहित भाजपात विलीन व्हा अथवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या असं शिंद असं भाजपा भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीस यांनी शिंदे गटा शिंदेसमोर हे आत ठेवल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये शिंदे नेमकं काय करतात भाजपामध्ये जातात आपल्या शिंदे गटाला भाजपामध्ये विलीन करतात की शिंदे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जातात किंवा महावि पर्याय हाच योग्य आहे परत म महाविकास आघाडीचा पर्याय निवडतात की एकनाथ शिंदे राजीनामा देतात हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे असं बऱ्याच विश्वसनीय सूत्राकडून सांगितलं जातं आहे की एकनाथ शिंदे राजीनामा देतील मित्रांनो येणारा काळच ठरवेल की काय होतंय आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या घडामोडी आपल्याला सर्वात अगोदर आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद